ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣದ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯಡಿ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಯುವ ಮುಖಂಡ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ 2 ಕೋಟಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿದೆ ಎಂದು ಮುಖಂಡ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣದ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯಡಿ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಯುವ ಮುಖಂಡ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. नगर पंचायती नवीन अध्यक्ष संजय आदमाळे झाल्यावरती परत पुन्हा कामाला चालना या ठिकाणी मिळाली आणि त्या अंतर्गत आता मला वाटतं 15 फायनान्स आणि एसएफसी मध्ये एकूण 1.5 ते 2 कोटीचं फंड आणि परत बोरगाव पट्टण पंचायतीला आला. त्या बोरगाव पट्टण त्या फंडातून आम्ही विविध वार्डामध्ये विकास कामं आज करत आहोत. खऱ्या अर्थाने 8 नंबर वार्डामध्ये जरा उशिरा का होईना परंतु सगळी कामं आम्ही या ठिकाणी करण्याचं प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ಪಟ್ಟಣದ ವಾರ್ಡ್ ಕ್ರಮಾಂಕ 8ರಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಹಾಗೂ ಚರಂಡಿ ಕಾಮಗಾರಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. 4.5 ವರ್ಷದ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಅನೇಕ ಕೋಟ್ಯವಧಿ ರೂಪಾಯಿ ಕಾಮ ಅಮ್ಮಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಯಜಮಾನಿ ಕೇಳಲೆ. ತ್ಯಾಮದೆ ವಿಶೇಷ ಕರೂನ್ ಗಾವಾತಿಲ್ ಸರ್ವ ಡಾಂಬರಿ ರೋಡ್ ಅಸ್ತಿಲ್ ಅಥವಾ ಸಗಳ ವಾರ್ಡ್ ಮದಿಲ್ ಗಟರಚಿ ಕಾಮ ಅಲಾ ವಡತೆ ಜೋಳಪಾಸ್ 80 ಇಂದ 90%. ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ವಿವಿಧ ಯೋಜನೆ ಅಡಿ ಸುಮಾರು 20 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನ ತಂದು ಪಟ್ಟಣದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಉಳಿದ ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿನ ರಸ್ತೆ ಚರಂಡಿ ನೆಲಹಾಸು ಕಾಮಗಾರಿ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಅನುದಾನ ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿದ ಸರ್ಕಾರ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಅಡಿ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದೆ. ಪಟ್ಟಣ ಸೇರಿದಂತೆ ಉಪನಗರಗಳಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಿ ಶೀಘ್ರವೇ ಮಾದರಿ ಪಟ್ಟಣ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಲಾಗಿದೆ. अजून थोडं काम शिल्लक आहेत परंतु मधी मध्यंतरी अध्यक्ष उपाध्यक्ष नसताना त्या थोडंफार त्या कामांना त्या ठिकाणी व्यत्यय आला परंतु परवा आणि ಇದಕ್ಕೆ ಪಟ್ಟಣದ ನಾಗರಿಕರ ಸಹಕಾರ ಕೂಡ ಅಗತ್ಯವಿರುವುದಾಗಿ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಕರೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆಜ್ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಡಾಂಬರಿಚ ಶುಭಾರಂಭ 15 ಫೈನಾನ್ಸ್ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಏಕೂನ್ 2,65,000 ರೂಪಾಯಿ ಆ ಡಾಂಬರೀಕರಣಸಾಠಿ ಮಂಜೂರು ಜಾಲೇ. त्याचबरोबर एक बोर आणि मोटर सुद्धा मंजूर झालेला आहे. येत्या 2-3 दिवसांमध्ये बोरची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर जेवढे स्ट्रीट लाईट या ठिकाणी आहेत त्या सगळ्या स्ट्रीट लाईटला एलईडी बसवण्याचं काम सुद्धा मला वाटतं सगळ्या एलईडी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. तेही 1-2 दिवसांमध्ये त्याही कामाला प्रारंभ आम्ही करणार आहोत. मला वाटतं सगळे रस्ते जवळपास पूर्ण झालेले आहेत. 1-2 रस्ते या वार्डामध्ये राहिलेले आहेत. त्याबरोबर सीसी रोड थोडे राहिलेले आहेत कारण अंतर्गत बोर रस्ते जास्त असल्यामुळं सगळीच रस्ते एकदम घालणं आणि सगळी रस्ते एकदम करणं कठीण आहे. तरीसुद्धा मेजर रोड्स जे आहेत ते सगळे डांबरी करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. या अगोदर सुद्धा 2 रोड झालेले आहेत. आता हे तिसरं रोड या ठिकाणी करत आहोत आणि उर्वरित काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बोरगावमध्ये कसं विकास निधी आणून कामं करावीत याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. या विशेष सगळ्या कामं करत असताना विशेष प्रयत्न म्हणून सगळे नगरसेवक सगळे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचं विशेष सहकार्य आहे आणि नागरिकांचंही फार मोठं सहकार्य आहे. नगराध्यक्ष संगम ऐदमाळे उपनगराध्यक्ष नसीमा मुचावर पट्टण पंचायती सदस्य अभय कुमार मगदुम प्रदीप माळी बाहुबली सोबाने माणिक कुंभार शेशू ऐदमाळे राजेंद्र ऐदमाळे बीजे पाटील अप्पा ऐदमाळे शीतल गोरवाडे बाळू ऐदमाळे मायप्पा ऐदमाळे बाळू सातपुते अशोक माळी मारुती निकम रामाशिरा गुप्पे अशोक नेजे उदय हवले सेरिदंते पट्टणद नागरिकरु हागू कुरुब समाजद बांधवरु हाजरिद्दरु. ವೀಕ್ಷಕರೇ, ನಮ್ಮ ಸತ್ಯಂ ವಾಹಿನಿಯ ಪ್ರತಿದಿನದ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಸತ್ಯಂ ಟಿವಿ ಕನ್ನಡ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಹಾಕಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.